केएसके क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही पाहताय। केएसके क्रीडा प्रतिष्ठानचा टेनिस बॉल क्रिकेटचा श्री गणेशा पहिली स्पर्धा मानाची स्पर्धा रामेगर महाबळेश्वर तालुका आणि सातारा जिल्हा यांच्या वतीने ही भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केली। या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण थोड्याच वेळात अगदी या ठिकाणी करतोय आणि नक्कीच या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर सातत्यपूर्व 2 ते 3 दिवस पाऊस पडला, परंतु एका दिवसामध्ये हे मैदान खऱ्या अर्थाने तयार करण्याचं काम या ठिकाणी यतीनजी भोईर सर असतील, वैभवी भोईर सर असतील, त्याचबरोबर विजेंद्र भोईर सर आणि 40+ची आमची संपूर्ण टीम, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ जोगाव आणि केएसके क्रीडा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर श्री वागजाई महाकाली क्रिकेट क्लब आमची संपूर्ण आयोजन समिती जबरदस्त मेहनत घेऊन या स्पर्धेचं आयोजन करतात। अगदी मैदान सज्ज झालंय केएसके क्रीडा प्रतिष्ठानच्या पहिल्या स्पर्धेसाठी टेनिस बॉल क्रिकेटचा श्री गणेशा रामेघर महाबळेश्वर तालुका आणि सातारा जिल्हा यांच्या वतीने ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय। दोन्ही संघ या ठिकाणी सज्ज झालेत पहिल्या मॅच साठी। एका बाजूला असेल JMCC लाखवड संघ, तर एका बाजूला असेल संत कृपा 11 चिखली संघ, जो संघ संघातील जवळपास 6 ते 7 खेळाडू गावावरून या ठिकाणी या स्पर्धेसाठी आलेत। या सर्व दोन्ही टीमचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो, परंतु मंचावरती मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय तानाजी दादा कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी मंचावरती मी हार्दिक असं स्वागत करतो। त्याचबरोबर आदरणीय मधुकर दादा कदम ही या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी मंचावरती हार्दिक असं स्वागत। त्याचबरोबर आमचे कुस्तीपट्टू आदरणीय शंकर दादा कदम ही या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, ज्येष्ठ क्रिकेटर विजय दादा कदम, त्याचबरोबर श्री नागेश शेठ मारुती कदम उद्योजक हे या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, आदरणीय नवनाथजी कदम साहेब, त्याचबरोबर रघुनाथ दादा कदम, आदरणीय दीपक शेठ कदम, त्याचबरोबर विकासबाई कदम, प्रकाश हरिबा कदम, त्याचबरोबर संदीप विष्णू कदम, त्याचबरोबर रामेघर 11 संघाचे सर्व आमची आयोजन समिती, अगदी रोहित असेल, ऋतिक असेल, सर्व या ठिकाणी ज्यांचं ज्यांनी या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण योगदान दिलंय त्यांचं पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। केएसके क्रीडा प्रतिष्ठानचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, केएसकेचे विद्यमान सचिव सोपान मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत। एक ज्येष्ठ क्रिकेटर नाना शिंदे यांचंही या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही या ठिकाणी व्यासपीठावरती हार्दिक स्वागत। केएसके क्रीडा प्रतिष्ठानचे महत्वपूर्ण पदाधिकारी धनंजय सकपाळ यांचंही या ठिकाणी व्यासपीठावरती हार्दिक स्वागत। त्याचबरोबर केएसके क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान कार्यप्रमुख दीपक सकपाळ यांचंही या ठिकाणी व्यासपीठावरती हार्दिक स्वागत। त्याचबरोबर केएसकेचा आमचा बुलंद आवाज, लाडका आवाज, आमचे साथी कॉमेंटेटर संतोष दादा शिंदे यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत। त्याचबरोबर संपूर्ण एरणे टीम या ठिकाणी उपस्थित आहेत, किरण घाडगे आणि त्याचे सहकारी यांचंही या ठिकाणी व्यासपीठावरती हार्दिक स्वागत। आपण लगेचच या ठिकाणी व्यासपीठावरती या पहिल्या टेनिस बॉल क्रिकेटची पहिली स्पर्धा आयोजित रामेघर महाबळेश्वर तालुका सातारा
महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जातंय, पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आपण या स्पर्धेचा श्री गणेश करतोय। दोन्ही टीम या ठिकाणी सज्ज झाल्यात। एका बाजूला तुम्ही पाहताय लाखवड जे एमसीसी संघ, एका बाजूला संत कृपा चिखली संघ पाहताय। महत्वपूर्ण स्पर्धा आहे कारण टेनिस क्रिकेटचा शुभारंभ कधी होणार ही प्रत्येकाच्या मनामध्ये ओढ होती आणि तो दिवस आज मात्र नक्कीच आलाय। आणि हे पहिली स्पर्धा, मानाची स्पर्धा या टेनिस क्रिकेटमध्ये के एस के क्रीडा प्रतिष्ठानमध्ये करण्याचं काम मात्र या ठिकाणी रामेघर महाबळेश्वर तालुका सातारा जिल्हा यांच्या वतीनं ही पहिली स्पर्धा या ठिकाणी टेनिस क्रिकेटच्या प्रेक्षकांसाठी, टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंसाठी, के एस के क्रीडा प्रतिष्ठानच्या खेळाडूंसाठी पहिली स्पर्धेचा मान या ठिकाणी आपण पाहतोय। रामेघर महाबळेश्वर तालुका सातारा जिल्हा यांच्या वतीनं ही भव्य दिव्य स्पर्धा साकारली जाते। ज्या पद्धतीने आपण पाहिलं सातत्यपूर्व दोन दिवस सुसाट्याचा पाऊस आणि तदनंतर मात्र ही स्पर्धा होणार की नाही हे प्रत्येक प्रेक्षकाने क्रीडा रसिकाच्या मनामध्ये होतं, खेळाडूच्या मनामध्ये होतं। परंतु ज्या पद्धतीने रामेघर आयोजन समितीचं काम जर पाहिलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी जुगावचे आमचे सर्व 40+ मास्टर खेळाडू असतील, यतीनजी भोईर सर असतील, त्याचबरोबर वैभव भोईर सर असतील, विजेंद्र भोईर सर असतील आणि ग्रामस्थ मंडळ जुगाव यांच्या सहकार्याने हे मैदान सज्ज झालंय। के एस के क्रीडा प्रतिष्ठानचा जे सर्व पदाधिकारी यांचाही महत्वपूर्ण वाटा राहिलाय आणि आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने हे मैदान मात्र सज्ज झालंय। तदनंतर मी विनंती करेन सर्व आमचे पाहुणे यांना विनंती करेन की आपण मैदानामध्ये दाखल व्हा। दोन्ही टीमना विनंती करेन आपण लाईनअपनी मैदानाच्या आतमध्ये जावा, लाईनअप करून नयन त्याचबरोबर संत कृपा लाईनअपनी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा। खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला आपण लाईव्ह ही स्पर्धा पाहताय, जीटीसी लाईव्ह। कॅमेरामॅनला विनंती करून जरा या ठिकाणी दोन्ही टीम ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत एक आदर्श पहा, कारण जेएमसीसी लाखवड संघ ज्या पद्धतीने नेहमीच मैदानामध्ये उतरलाय, त्यांचा ड्रेस कोड असेल, खेळण्याची त्यांची स्टाईल पाहिली, त्याचबरोबर संत कृपा पहा एकाच ड्रेस कोड मध्ये हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। त्याचबरोबर आमचे प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। त्याचबरोबर के एस के क्रीडा प्रतिष्ठानचे आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, सुपनजी मोरे आपणही मैदानाच्या आतमध्ये, त्याचबरोबर आमचे लाडके समालोचक संतोष दादा आपल्याला विनंती करेन आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा। ज्येष्ठ क्रिकेटर नाना शिंदे यांनाही विनंती करेन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा। कुस्तीपट्टू शंकर दादा आपणही मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा। खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेणारे आमचे सर्व लाडके आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी, के एस के क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष याच गावचे म्हणजे रामेघर गावचे विकासभाई कदम यांनाही विनंती करेन आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा। त्याचबरोबर के एस के क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान कार्य प्रमुख दीपक दादा आपल्यालाही विनंती करेन आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, कारण टेनिस क्रिकेट आणि के एस के क्रीडा प्रतिष्ठानचा शुभारंभ श्री गणेशा आपण करतोय। पहिली स्पर्धा या ठिकाणी जुगाव वाशी नवी मुंबई या ठिकाणी ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या पहिल्या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा मैदानाच्या आतमध्ये दोन संघ उपस्थित आहेत। ज्या ठिकाणी एका बाजूला तुम्ही पाहाल जेएमसीसी लाखवड संपूर्ण ड्रेस कोड मध्ये हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तर दुसऱ्या बाजूला त्यांना टक्कर देण्यासाठी संघ सज्ज झालाय। महाबळेश्वरच्या अगदी कुशीत वसलेलं आणि स्ट्रॉबेरीसाठी या ठिकाणी प्रसिद्ध असणारं गाव संत कृपा 11 चिखली संघ एका ड्रेस कोड मध्ये त्या ठिकाणी सज्ज झाले। आमचे प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, त्या ठिकाणी विकेटचं यष्ट्यांचं पूजन केलं जातंय, त्याचबरोबर आमचे पंचही या ठिकाणी सज्ज होत आहेत पहिल्या मॅच साठी। त्याचबरोबर या ठिकाणी आमचे जुगावचे ग्रामस्थ यतीन दादा सांगतात या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र जुगाव या ठिकाणी दुसरा डोस सुद्धा काम चालू आहे, कोविड डोस तिथे तुम्ही या ठिकाणी दुसरा डोस सुद्धा घेऊ शकता। महत्वपूर्ण आहे कारण ज्या पद्धतीने कोविड-19 आणि तिसरा वेरियंट आपण भारतामध्ये दाखल होताना पाहतोय, तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी दुसरा डोस जर घेतला नसेल तर या ठिकाणी जुगाव या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। मैदानाच्या अगदी बाजूला या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र जुगाव सेक्टर 11 श्री प्रभाकर गामा भोईर स्थानिक नगरसेवक यांच्या या इथे आपण ऑफिसला पाहतोय की जिथे तुम्हाला सेकंड डोस दिला जातोय। परंतु मैदानाच्या आतमध्ये जाईन ज्या ठिकाणी दोन
संघ सज्ज झालेत, आमचे प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी त्या ठिकाणी सज्ज होत आहेत, आमचे जीटीसी चे कॅमेरामॅन या ठिकाणी सज्ज होत आहेत, आमचे भोसले डेकोरेटर सज्ज होत आहेत, आमचं पंचांचं पॅनल सज्ज होतंय. कारण मित्रांनो, टेनिस क्रिकेटची पहिली स्पर्धा, के एस के क्रीडा प्रतिष्ठानची पहिली स्पर्धा या ठिकाणी जुगाव वाशी नवी मुंबई या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सुरू होतोय. मी दोन्ही पंचांना विनंती करेन, आपणही प्लीज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, त्या ठिकाणी टॉस केला जाईल. राज नाईक सर त्याचबरोबर मनोज गुप्ता हेही मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, कारण मॅच आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये 11 मॅचेस कम्प्लीट करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण चित्र पाहतोय, दोन्ही संघ त्या ठिकाणी सज्ज झालेत. एका बाजूला जेएमसीसी लाखवड संघ, तर एका बाजूला संत कृपा चिखली संघ. ह्या दोन्ही संघांमध्ये पहिली मॅच. श्रीफळ वाढवून या स्पर्धेची सुरुवात केली जाते. आदरणीय विजयदादा कदम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जातंय. त्यांच्या समवेत आदरणीय तानाजीदादा कदम हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय मधुकरदादा कदम हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर श्री नागेश शेट कदम उद्योजक, नवनाथजी कदम आमचे, ज्यांनी COVID-19 मध्ये जबरदस्त मेहनत घेतली. त्याचबरोबर रघुनाथ दादा कदम, दीपक शेट कदम, त्याचबरोबर विकास दादा कदम, प्रकाश हरिबा कदम. केएसके क्रीडा प्रतिष्ठानच्या अंतर्गत ही स्पर्धा पाहताय. अगदी टेनिस क्रिकेटचा श्री गणेश कधी होणार, केएसके क्रीडा प्रतिष्ठानचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कधी खेळणार याची उत्सुकता जी लागली होती ती आज मात्र या ठिकाणी समाप्त होते. जुगाव वाशी नवी मुंबई या मैदानावरती केएसके क्रीडा प्रतिष्ठान आणि टेनिस क्रिकेटची पहिली स्पर्धा महाबळेश्वर जावली आणि केएसके क्रीडा प्रतिष्ठानकडून येणार ही पहिली स्पर्धा असेल. ज्या स्पर्धेचं टायटल तुम्ही पाहताय, श्री वाघजाई महाकाली चषक 2021 रामेघर महाबळेश्वर तालुका आणि सातारा जिल्हा यांच्या वतीनं ही भव्यदिव्य स्पर्धा साकारली जाते. अगदी या स्पर्धेसाठी आपण पाहिलं, खूप सारी मेहनत या ठिकाणी नक्कीच घेतले. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय छायाचित्र घेतलं जात आहे, कारण आमचे प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर के एस के क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान सचिव सोपान मोरे असतील, दीपक सकपाळ असतील, या रामेघर गावचे सुपुत्र आणि के एस के चे अध्यक्ष विकास कदम. थोडस लाईनअप करून घ्या त्या ठिकाणी. फोटो सेशन पहिली मॅच. यस, टॉस झालाय का? हा ठीक आहे, इकडे येऊन सांगा, काय हरकत नाही. चिखली संघ पहिला टॉस जिंकला आहे, आपण पाहूया पहिल्याच मॅच मध्ये, कारण ही महत्वपूर्ण स्पर्धा आहे. कारण के एस के क्रीडा प्रतिष्ठाने टेनिस क्रिकेटची पहिली स्पर्धा कोण पटकवणार याची उत्सुकता संपूर्ण महाबळेश्वर तालुका नव्हे तर जावली तालुका नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्याला लागली. आणि ती स्पर्धा जुगाव वाशी नवी मुंबई या ठिकाणी होते. पहिला टॉस झालाय दोन संघांच्या दरम्यान. एका बाजूला तुम्ही पाहाल जे एमसीसी लाखवड, तर एका बाजूला तुम्ही पाहाल संत कृपा 11 चिखली संघ, ज्या संघामधील 6 ते 7 खेळाडू चिखली महाबळेश्वर वरून मुंबईसाठी रवाना झालेत, या मैदानामध्ये दाखल झालेत आपला दमखम दाखवण्यासाठी पहिल्या स्पर्धेमध्ये अगदी तोडीस तोड उत्तर देण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेत या चिखली गावचे खेळाडू. तर विनंती करेन खेळाडूंना की आपण तयारी करा, नवीन चेंडू आपल्या पंचांच्या स्वाधीन करा. आदरणीय राज नाईक सर आणि मनोजी गुप्ता सर हे दोन पंच या ठिकाणी पहिल्या मॅच साठी सज्ज झालेले. त्याचबरोबर सोपान मोरे या ठिकाणी सचिव आपण उपस्थित आहात, तर पंचांशी थोडस काही डिस्कस क्षेत्ररक्षण स्वीकारले.
आयोजन समितीच्या वतीने काही नियमावली तुमच्या समोर त्या ठिकाणी नक्की सांगेन ज्या